नमस्कार। 6 लाख आशा सेवकांनी आज संप पुकारलेला आहे आणि या मुद्द्यावरूनच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारला सुनावलेलं आहे। सरकार आधी मुकं होतं, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरंही झालं आहे असा टोला यावेळी राहुल गांधींनी ट्विटरद्वारे लगावलेला आहे। देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे। विशेष आरोग्य सेवेतील कर्मचारी तणावाखाली असल्याचंही दिसत आहे। कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक चाचण्या घेण्याचं काम सुरू आहे आणि यासाठी आशा सेवकांची मदत घेतली जात आहे। मात्र आशा सेवकांनी संप पुकारलेला आहे। आशा सेवकांच्या संपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत ट्विट केले आहेत। देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवत आहेत। खऱ्या अर्थानं त्या आरोग्य योद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्यासाठी मजबूर झाले आहेत असे ते म्हणाले। सरकार मुकं तर होतंच, कदाचित आता दृष्टीहीन आणि बहिरंही झालं आहे अशा शब्दात राहुल गांधींनी ट्विट करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे। या आशा सेवकांशी संबंधित असलेल्या संघटनांनी अशी मागणी केली आहे की आशा सेविकांना विमा आणि आपत्ती भत्ता आदी सुविधांचं सरकारनं द्यावं। 6 लाख आशा सेवकांनी आज संप पुकारलेला आहे। सन्मानजनक आणि वेळेवर वेतन मिळावं, त्याचबरोबर वेतन निश्चित करण्यात यावं या आणि इतर मागण्यांसाठी आशा सेवकांनी आज संप पुकारलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करा।